नमस्कार, मी स्नेहल खांडेकर न्यूज फूड मराठी मध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची भाजी। तर साहित्य बघून घ्या, सर्वांनाच माहित आहे की कशाला काय म्हणतात। चला तर मी दाखवते तुम्हाला कसं करायचं ते माझ्या स्टाईलने। आधी आपल्याला काय करायचं, हे जे आपले पनीर आहेत ना ते तेलामध्ये थोडे थोडे चाळ फ्राय करून घेऊया। त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची, जिरे, हिंग, तेजपत्ता, त्यानंतर कांदा झालेला आहे। आपण टाकूया टोमॅटोज, त्याला आपल्याला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचंय। टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये ही आलं लसूण आणि कोथमीरची पेस्ट टाकायची। आलं लसूण टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचंय। नंतर आपल्याला टाकायचे हे सर्व मसाले, काळा मसाला अर्धा चमचा, थोडीशी हळद पाव चमचा, बेडगी मिरची ही काय तिखट नसते जास्त म्हणून ती एक चमचा। सर्व मसाले टाकल्याच्या नंतर मी चांगलं परतून घेतलंय तेल सुटेपर्यंत, आणि नंतर थोडस गरम पाणी टाकून आपण काय करूया, आपल्याला हे असं मॅश करून घ्यायचंय कारण चांगली आपली थिक पेस्ट बनेल। मटार टाकूया। अगर मटार फ्रेश असेल तर तुम्ही 2 मिनिटे त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्या। हे जे मटार उकळलेलं पाणी होतं ना ते टाकून, चला तर मी झाकण ठेवून याला 2 मिनिटं चांगलं शिजायला ठेवलं होतं। आता आपण टाकूया हे गोल्डन ब्राउन केलेले पनीर। ही आपली एकदम सोपी पद्धत आहे। ह्यामध्ये आपण मसाले बिलकुल ग्राइंड केले नाहीत, फक्त फ्रेश गरम मसाला मी ग्राइंड केलेला आहे, ते पण उकळीमध्ये कुटून घेतलेलं फ्रेश गरम, जसं की लवंग, काळी मिरी, चक्रीफूल, जावेत्री म्हणजे गरम मसाले सगळे मी थोडेसे कुटून घेतले होते जाडे जाडे। आपल्याला यामध्ये थोडस गरम पाणी टाकून लास्टला आपल्याला टाकायचंय मीठ चवीप्रमाणे फ्रेश गरम मसाले जे आपण आता कुटले होते ते अर्धा चमचा टाका कारण काळ्या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले असतात। झाकण ठेवून 5 मिनिटं चांगले शिजू देऊया। चला झाकण लावून मी भाजी चांगली शिजवलेली आहे। आता आपण लास्टला काय करणार, क्रश करून थोडी कसुरी मेथी टाकणार आहोत। त्यानं काय होईल, कसुरी मेथीची एक वेगळी टेस्ट असते, तुम्ही नक्की ट्राय करा। सर्व साध्य आणि सोपी पद्धत आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा। याला काय जास्त तामझाम नाही। चला आता गॅस बंद करूया, आपली भाजी पूर्णपणे तयार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज फूड मराठी, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी। थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल।